नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली आहे याबाबतच्या सूचना मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्य सरकारला देण्यात आलेल्या आहेत आता या सूचना काय आहेत कशा पद्धतीने ही योजना थांबवण्याची सांगण्यात था आलेला आहे याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवाय ज्या महिलांनी उशिरा अर्ज भरले असतील किंवा ज्यांना अजूनही पैसे आले नसतील तर त्यांना देखील यापुढे पैसे मिळतील का आणि ज्यांना अगोदर पैसे मिळालेले आहेत त्यांचं काय होईल तर याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय सगळ्यात महत्वाचा आणि जो पहिला प्रश्न आहे तो समजून घ्या या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्य सरकारला या ठिकाणी सूचना काय दिलेल्या आहेत की तुम्ही आता आचारसंहिता लागल्यामुळे मतदारांवरती जो प्रभाव पडतोय डायरेक्ट बेनिफिट तुम्ही मतदाराला जे पैसे त्यांच्या खात्यात पाठवताय त्यामुळे मतदार करणाऱ्या लोकांवरती मतदान करणाऱ्या लोकांवरती प्रभाव पडतोय त्यामुळे सध्या तुम्ही ही योजना थांबवा सध्या थांबवा म्हटलेलं आहे कायमची बंद करा असं म्हटलेलं नाहीये म्हणजे यानंतर निवडणुका झाल्यानंतर जे नवीन सरकार येईल त्या नवीन सरकारच्या कालावधीमध्ये देखील ही योजना चालू राहू शकते फक्त प्रश्न असा आहे की येणारं सरकार कोणतं असेल आणि त्यांची जी धोरणं असतील ती कशी असतील यापुढे ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल जसं की वय भरत नाहीये तरी पण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आणि घाई गर्दीत तो अर्ज अप्रूव पण झाला पण पर अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा तपासणी होऊ शकते ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतला ज्यांचा अर्ज पात्र होत नव्हता किंवा ज्या नियम आटीमध्ये जे महिला बसत नव्हत्या तरी देखील लाभ मिळाला असेल तर अशा महिलांकडून वसुली देखील केली जाऊ शकते कारण बघा या ठिकाणी खूप असे महिला आहेत ज्यांचं वय पासष्ट पेक्षा एकसठ पासष्ट पेक्षा जास्त आहे तरी पण अर्ज भरले त्यांचे अर्ज मंजूर झाले काहींचं वय कमी होता अशा परिस्थितीत देखील अर्ज मंजूर झाले नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या सर्व अटींची शहानिशा केली जाईल तिथून पुढे ही योजना चालू ठेवण्याबाबतच्या ज्या काही नवीन जी असेल नवीन नवीन मार्गदर्शक सूचना असतील त्या सूचना या ठिकाणी निर्गमित केल्या जातील आता ज्या महिलांनी उशिरा अर्ज भरले असतील किंवा ज्यांचा अर्ज मंजूर होऊन देखील पैसे आले नसतील तर त्यांना निवडणूक झाल्यानंतर पैसे येतील ही गोष्ट या ठिकाणी ध्यानात ठेवायची आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद